press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार, मी नामदेव जानकर. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेबाबत सीरीज सुरू करण्यात आलेली आहे. मागील व्हिडिओमध्ये उतारावर आधारित प्रश्न कसे सोडवायचे याचा सराव आपण केला. या व्हिडिओमध्ये आपण वृत्तपत्रातील जाहिरातीबाबत व बातम्यावर आधारित प्रश्न कसे सोडवावे यासाठी आपण काय केले पाहिजे याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पण त्या अगोदर काही सूचनांचे पालन आपण केले पाहिजे. काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण पाहूया. सर्वप्रथम आपण उताऱ्याखाली जे प्रश्न दिलेले आहेत त्याचे मनपूर्वक वाचन केले पाहिजे. म्हणजे प्रश्नांचा अंदाज आल्यावर आपल्याला उत्तर शोधणे सोपे जाते. हां, हे तुम्ही नक्की करा. त्यानंतर दिलेली जाहिरात अथवा बातमी काळजीपूर्वक लक्षपूर्वक वाचा आणि त्याचा अर्थ समजून घ्या. त्यात दिलेली चित्रे, तारखा यांची माहिती नीट लक्षात घ्या. जाहिरात किंवा बातमीवर किमान 3 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाचा व त्यासोबत दिलेल्या पर्यायी उत्तराचा बारकाईने विचार करून अचूक उत्तरे शोधा. जाहिरात किंवा बातमी पुन्हा वाचून उत्तरे निश्चित करून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. जाहिरातीवरील किंवा बातमीवरील मजकुराच्या क्रमाने प्रश्न असतीलच असे नाही हे लक्षात ठेवा. एवढ्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर जाहिरातीवरील किंवा बातमीवरील प्रश्न आपण व्यवस्थित सोडवू शकू. यानंतर आपण पाहूया उतारा अर्थात बातमी. बातमी आहे एक अभिनव सहल आमच्या वार्ताहराकडून. मुंबई 2 जानेवारी. शहरातील विद्यार्थी व ग्रामीण भागातील विद्यार्थी यांनी एकत्र येऊन केलेला ग्रामसेवेचा आगळा वेगळा उपक्रम डहाणूजवळील पारदे या आदिवासी पाड्यात पार पडला. हा उपक्रम गावकऱ्यांच्या कौतुकाचा विषय ठरला. मुंबईतील आदर्श विद्यालयातील 9वीच्या विद्यार्थ्यांनी या वर्षी ग्रामसेवा करून आपली नाताळची सुट्टी साजरी करण्याचे ठरवले. श्री मोहन मुगावे व श्री सुरेश सावंत या शिक्षकांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते. या शिक्षकांच्याच मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. 27 ते 31 डिसेंबर या 5 दिवसात शहरी विद्यार्थी व पाड्यातील समवयस्क मुले एक दलाने काम करीत होती. या काळात पाड्यातील पायवाटा, पाणी भरण्याच्या जागा, गुरांचे गोठे यांच्या स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला. दररोज संध्याकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. काही माहितीपूर्ण चित्रपटही यावेळी दाखवण्यात आले. या सहलीत विद्यार्थ्यांनी स्वतःचे जेवण शिक्षकांच्या मदतीने स्वतः तयार केले व स्वावलंबनाचा आगळा आनंद मिळवला. तर आता आपण जाऊया प्रश्नांकडे. प्रश्न कोणते कोणते विचारले ते आपण पाहू. पहिला प्रश्न आहे आदर्श विद्यालयातील मुलांनी नाताळची सुट्टी कशी साजरी केली. दुसरा प्रश्न आहे गावकऱ्यांच्या कौतुकाचा विषय कोणता ठरला. तिसरा प्रश्न आहे या सहलीतून विद्यार्थ्यांना काय मिळाले नाही. आता आपण उतारामध्ये जाऊया आणि प्रश्नांची उत्तरे शोधूया. तर उतारा वाचल्यानंतर लक्षात येते की या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ग्राम स्वच्छता करून सुट्टी साजरी करायची ठरवली. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. म्हणून 4 या वर्तुळाला गोल करूया. दुसरा प्रश्न आहे गावकऱ्यांच्या कौतुकाचा विषय कोणता ठरला. तर आता आपण जाऊया परत उतारामध्ये आणि उत्तर शोधूया. उत्तर आहे पहिल्याच ओळीमध्ये शहरातील विद्यार्थी व ग्रामीण विद्यार्थी यांनी एकत्र येऊन केलेला ग्रामसेवेचा आगळा वेगळा उपक्रम हाच गावकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला. म्हणून आपण 4 नंबरचे वर्तुळ रंगूया. शेवटचा प्रश्न आहे या सहलीतून विद्यार्थ्यांना काय मिळाले नाही. तर आपण जाऊया परत उतारावर आणि उत्तर शोधूया. तर पर्याय क्रमांक 4
कामाचा मोबदला विद्यार्थ्यांना मिळाला नाही हे उत्तर बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक चार, चार नंबरच्या वर्तुळाला आपण गोल करायचं आहे. अशा प्रकारे वृत्तपत्रातील जाहिरातीवर व बातम्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण देऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.